ब्रेकरवरून उसळलेली आर्टिका कार रोडवर उलटली. क्षणात मागून वेगात आलेल्या इसा कारने आर्टिकाला जोरात धडक दिली. यात आर्टिकामधील आई व मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना वाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील 8वा मैल परिसरात गुरुवारी दुपारी 1:30 सुमारास घडली आहे. रजनी सुभाषराव गिरनाळे 52 वर्ष, अक्षय सुभाषराव गिरनाळे वय 35 वर्ष असे मृत आई व मुलाचे नाव असून श्रद्धा सुभाषराव गिरनाळे असे गंभीर जखमी मुलीचे नाव आहे. गिरनाळे कुटुंबीय रत्नापूर तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहे. श्रद्धा आजारी असल्याने तिला उपचारासाठी नागपूरला आणले होते. त्यापूर्वी ती 1 दिवस तिच्या मावशीकडे अमरावतीला आईसोबत मुक्कामी होती. गुरुवारी उपचार आटोपल्यानंतर तिला व आईला घेण्यासाठी अक्षय कारने आला होता. अक्षय शेती सांभाळायचा तर श्रद्धा शिक्षण घेत होती. तिच्यावरील उपचार आटोपताच काळ्याने तिच्या आई व भावावर झडप घातली. तिघेही MH12LV5939 क्रमांकाच्या अर्टिका कारने नागपूरहून अंजनगाव सुरजीला जात होते. अक्षय कार चालवित होता तर आई रजनी व बहीण श्रद्धा मागे बसल्या होत्या. 8वा मैल येथील ब्रेकर ओलांडताच अचानक अर्टिका कार उसळून उलटली आणि मागून वेगात आलेल्या MH40M3038 क्रमांकाच्या इसा कारने त्याच्या कारला जोरात धडक दिली. यात रजनी व अक्षयचा कारमध्येच मृत्यू झाला तर श्रद्धा गंभीर जखमी झाली. माहिती मिळताच वाडी आणि MIDC पोलीस घटनास्थळी गाठले. त्यांनी जखमी श्रद्धाला उपचारासाठी नागपूर शहरातील मेयो रुग्णालयात भरती केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.